गुड मॉर्निंग चिल्ड्रन आज आपण इयत्ता चौथी सेमी इंग्लिश मराठी विषयातील सत्तावीसावा पाठ धाडसी झुगी पाहणार आहोत पेज नंबर सदतीस ओके ऐकावं वा वाचा आता ही कथा ही छोटीशी गोष्ट आहे झुगीशी झुगीची धाडसी झुगीची झुगीची ती आपण पाहायची आहे तरी पा यामध्ये काय दिले पहा इथे झुगीचं हे झोपडं आहे आणि इथे एक चित्रात आणि ही कोकरू आहे एक झाडाला बांधलेलं आहे आणि ते काय घडलं आहे ते आपण आता पाहूयात झुगी नऊ दहा वर्षाची वर्षांची मुलगी ही झुगी जी आहे धाडसी झुगी आहे ती किती वर्षांची आहे नऊ ते दहा वर्षांची मुलगी आहे ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत राहत तर तिच्याबरोबर कोण कोण राहत होतं तिचे आई बाबा आणि ती असे त्यांच्या शेतातील झोपडीत ते राहत होते तिचे आई बाबा शेतात काम करत आई बाबा हे कष्टाळू होते आणि ते शेतात काम करायचे सायंकाळ झाली झुगी अभ्यास करत बसली होती संध्याकाळ झाली होती आणि त्यावेळी काय करायला लागली झुगी हुशार होती त्यामुळे ती अभ्यास करत बसली होती शाळेचा अभ्यास करायला बसली होती इतक्यात काय झालं पहा झोपडी बाहेर कोकरू बांधले होते झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजवायला ठेवला आता त्या झोपडीच्या बाहेर झाडाला एक कोकरू बांधलं होतं आणि झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजवायला ठेवला तिची आई शेतावरून आली सं तिने संध्याकाळी आणि तिने येऊन चुलीवर भात शिजवायला संध्याकाळी स्वयंपाकाला जेवायला भात शिजवून शिजायला ठेवला झुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली आईनं झुगीला काय सांगितलं झुगी अभ्यास करत होती तिला सांगितलं की चुलीवर मी भात ठेवला आहे त्याच्याकडे तू लक्ष ठेव अभ्यास करत करत आणि मी तोपर्यंत पाणी घेऊन येते म्हणून ती विहिरीवर पाणी आणायला गेली झुगीची आई तेवढ्यात कोकराचा बॅ ओरडण्याचा आवाज आला तेवढ्यात काय झालं तर झुगीला कोकराचा जोरजोरात बॅ बॅ असा ओरडण्याचा आवाज आला तशी जुगी धावतच झोपडीबाहेर आली कोकराचा आवाज आल्या आल्या पटकन ती धावत झोपडीबाहेर आली तिला एक लांडगा दिसला बाहेर आल्यावर ती काय पाहते तर एक लांडगा झोपडीच्या दिशेने कोकराच्या दिशेने येत आहे ये 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 हे तिला दिसलं तो कोकराकडे येत होता तो कोकराच्या दिशेने येत आहे ते तिला दिसलं जुगी घाबरली तिला खूप भीती वाटली कोकरा कोकराला जर ती खाऊन टाकेल म्हणून ती खूप घाबरली क्षणभर विचार केला तिनं क्षणभर विचार केला ती हुशार होती त्यामुळे तिनं पहा पटकन विचार केला आणि तिच्या डोकीत काय आलं ती झटकन झोपडीत गेली आणि चुलीवरील जळतं लाकूड घेऊन बाहेर आली झोपडीत गेलं आणि तिनं पटकन जळतं लाकूड घेऊन ती बाहेर आली लांडगा कोकरावर झडप घालणार तो लांडगा कोकरावर झडप घालणार इतक्याच जुगीनं ते जळतं लाकूड लांडग्याच्या दिशेनं फेकलं आणि आगीला पाहून लांडगा घाबरला आता पहा जुगीच्या या हुशारीमुळं काय झालं तिला पटकन सुचलं बघा पहा की चुलीतलं जळतं लाकूड ती पटकन झोपडीत जाऊन घेऊन आली आणि ते लांडग्याच्या दिशेनं तिनं फेकलं लांडग्या लांडग्याला त्या आगीला पाहून खूप घाबरायला झालं तो खूप घाबरला आगीला पाहून आणि तो तिथून पळाला कोकराचा जीव वाचला त्यामुळं काय झालं तर कोकराचा जीव वाचला पळा पळा लांडगा पळा पळा लांडगा पळा जुगी जोर जोरात ओरडू लागली आणि त्या कोकराचा जीव वाचवण्यासाठी जुगी पळापळा असं सगळ्यांना ओरडू लागली तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले शेतात इथे काम करत आहेत बाबा पहा तिचे त्यांना हा प्रकार काहीच माहीत नव्हता इथं आई विहिरीवर पाणी घा घेत आहे पहा या दोघांना इथे काय घडते ते काहीच माहीत नव्हतं पण तिच्या ओरडण्याच्या आवाजानं मात्र त्यांना कळालं झुगीने त्यांना घड आणि ते तिच्या आवाजानं शेतात काम करणारे बाबा काय झाले धावत आले आई पण आली आवाजानं झुगीनं त्यांना घडलेला प्रसंग सांगितला सर्व काही जे घडलं ते तिनं आईबाबांना सांगितलं आणि आईबाबा आईबाबांनी काय केलं तर आईने तिला जवळ घेतले आणि बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला म्हणजे आईबाबांनी खूप आईबाबांना आई खूप अभिमान वाटला आपल्या मुलीचा की तिनं आपल्या को कोकराचा हा जीव वाचवला पुढे झुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली हे सर्व गावभर पसरलं एखादी गोष्ट पटकन गावात पसरते पहा त्याचप्रमाणे झुगीच्या धाडसाची बातमी गावभर पसरली मग ते ऐकून काय केलं तर गावच्या सरपंचांनी तिची पाठ तोपटली तिला तिचा सत्कार केला शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले, थी, धा केले। ती ज्या शाळेत शिकत होती त्या शाळेच्या शिक्षकांनी तिथल्या मुख्याध्यापकांनीसुद्धा तिच्या धाडसाचे कौतुक केले छान आहे ना धाडसीजुगी पहा तिनं पटकन तिच्या डोक्यात कसे विचाराला त्या अशी हुशारी अशी असा वक्तशीरपणा तिच्यामध्ये गुण हो हे गुण होते त्यामुळं तो आप ती त्या कोकराचा जीव वाचवण्यात यशस्वी झालेली आहे ओके आता या पाठावरील आपण काही प्रश्नोत्तरे पाहूयात एका वाक्यात उत्तरे लिहा अ या पाठातील पात्रे कोणती या पाठात कोणती कोणती पात्रे आली आहेत तर या पाठात जुगी आई बाबा तिचे गावचे सरपंच शिक्षक व मुख्याध्यापक ही पात्रे आली आहे आप प्रश्न आ झुगी कोठे राहत होती उत्तर झुगी शेतातील झोपडीत राहत होती ई झुगीला कशाचा आवाज आला झुगीला कोकराचा ओरडण्याचा आवाज आला ई लांडगा कोणावर झडप घालणार होता उत्तर लांडगा कोकरावर झडप घालणार होता प्रश्न उ जुगीच्या धाडसाचे कौतुक कोणी कोणी केले उत्तर जुगीच्या धाडसाचे कौतुक गावच्या सरपंचांनी शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी केले उप्रश्न जुगीमध्ये असलेले गुण सांगा उत्तर धाडसी अभ्यासू हुशार हे गुण जुगीमध्ये आहेत प्रश्न दुसरा का ते सांगा अ जुगी धावत झोपडीबाहेर आली का आली झुगीला कोकराच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यामुळे जुगी धावत झोपडी बाहेर प्रश्न जळते लाकूड हातात घेतले का घेतले कोकराचा जीव वाचवण्यासाठी झुगीने जळते लाकूड हातात घेतले ई लांडगा घाबरला का घाबरला तर उत्तर येतं जुगीने झळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले त्यामुळे आगीला पाहून लांडगा घाबरला ई जुगी जोरजोरात ओरडू लागली उत्तर का ओरडू लागली लांडगा कोकरावर झडप घालणार होता त्यामुळे कोकराचा जीव वाचवण्यासाठी झुगी जोरजोरात ओरडू लागली ऊ गावच्या सरपंचांनी झुगीची पाठ थोपडली का थोपटली उत्तरे तर जुगीने कोकराचा जीव वाचविला म्हणून गावच्या सरपंचांनी जुगीची पाठ थोपटली प्रश्न क्रमांक तीन समानार्थी शब्द लिहा एक आई आईला समानार्थी शब्द माता जननी दुसरा प्रश्न दुसरा शब्द विचार समानार्थी शब्द आहे विचारला चिंतन मनन तिसरा आग आगला समानार्थी शब्द शब्द आहे अग्नी चौथा धाडस धाडसला समानार्थी शब्द आहे साहस धैर्य हे सर्व प्रश्न व त्यांची उत्तरे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत आणि छान पाठ करायचे आहेत थँक्यू